मिरज येथील जी एस कुलकर्णी हॉस्पिटलचे डॉक्टर मिलिंद गोविंद कुलकर्णी यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा यावर्षीचा राज्यस्तरीय वैद्यकीय सेवा पुरस्कार श्री रविशंकर यांच्या हस्ते पुणे येथील बेरियोट सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील, नामदार तानाजीराव सावंत, पुढारीकार पद्मश्री जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. उपक्रमाचं संयोजन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आणि राज्य संघटक संजय भोकरे यांनी केलं. श्री रविशंकर यांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार सर्वात जास्त समाधान देणारा आहे असे कृतज्ञतापूर्वक मत डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण मिरज हायस्कूल मिरज येथे झाले असून विलिंडन कॉलेज येथे उच्च माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून त्यांनी MBBS ही पदवी घेतली. शिवाजी विद्यापीठाच्या स्वास्थ्ययोग प्रतिष्ठान पदव्युत्तर विभागातून त्यांनी अस्थिरोग यामध्ये MS ही पदवी घेतली. 1989 पासून ते रोटरी क्लब ऑफ मिरजचे पदाधिकारी आहेत. पल्स पोलिओ लसीकरणाच्या सुरुवातीच्या क्षेत्रात काही महिने ते मिरज रेल्वे स्टेशनमध्ये सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत स्वतः थांबून 5 वर्षाच्या आतील बाळांना लसीकरणाचे थेंब देत असत, कारण पोलिओमुळे होणारे नुकसान आणि त्याचे गांभीर्य त्यांना माहीत होते. कोकण, उत्तर कर्नाटक, सोलापूर, सांगली आदी परिसरातून सुमारे 600 रुग्णांना आर्थिक सवलतीमध्ये उपचार दिले. विशेष करून ज्यांना शासकीय योजना लागू नाहीत पण जे गरीब आणि गरजू आहेत अशांचा यात समावेश होता. मोफत शस्त्रक्रिया आणि निवासाची व्यवस्था केली. शेकडो आरोग्य शिबिरांमधून त्यांनी रुग्णसेवा दिली. वेगवेगळ्या TV कार्यक्रमातून तसेच 100 पेक्षा जास्त व्याख्यानमालेतून वयानुसार हाडांमध्ये होणारे बदल आणि त्यावरील सोपे उपचार या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं. शैक्षणिक क्षेत्रात तरुण पिढीला घडवणाऱ्या शिक्षकांच्या कमरेवरील उपचारासाठी किंवा मणक्यावरील उपचारासाठी किंवा मानेवरील उपचारांसाठी त्यांनी विशेष सवलती दिल्या. त्यांची सामाजिक वैद्यकीय सेवा त्यांच्या पत्नी डॉक्टर ऋता बाल अस्थिरोगतज्ञ आणि त्यांचा मुलगा डॉक्टर सुजय दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ, त्यांची सून डॉक्टर मधुरा पाय अस्थिरोगतज्ञ तसेच डॉक्टर जफर साटविलकर गुडगाणे सांधारोग तज्ज्ञ, डॉक्टर शेखर माळवे मणका तज्ज्ञ यांच्या सहकार्यानं चालू आहे. डॉक्टर सुनील कुलकर्णी आणि डॉक्टर विदिशा कुलकर्णी यांचंही सहकार्य त्यांना लाभले आहे. बऱ्याच वर्षापासून रोज दिवसेंदिवस जी वैद्यकीय क्षेत्रात बदल होत आहे, नवीन नवीन शोध येत आहे, त्यामुळं शस्त्रक्रियाची बदल घडल्यामुळं पूर्वी जी शस्त्रक्रिया होती आणि आता यात आमूलाग्र बदल घडून रुग्णांचं आयुष्य पूर्णपणे बदल, त्यांचं जो प्रोलॉंग ट्रीटमेंट असायची म्हणजे उपचार पद्धती खूप दिवस चालायची, त्याच्यातून निकाल का एवढे आनंदाचे नसायचे, पण आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेशंट बरा होतो. मणक्याची सांधा बदल हाड मोडल्यानंतर ह्या नवीन तंत्रज्ञानामुळं आमूलाग्र बदल झाल्यामुळं डॉक्टरचा, रुग्णांचा आणि त्याच्या नातेवाईकांचं आयुष्य एकदम सुखावह झाले. ट्रीटमेंट पिरियड इज रिड्यूस्ड, म्हणजे ऑपरेशननंतरचा उपचाराचा काळ असतो, पूर्वी 2-2, 3-3 महिने लागायचा, तो आता अतिशय कमी प्रमाणात झाला, त्यामुळं सगळ्यांचं आयुष्य आनंदात झालं आहे असंच मला म्हणावं लागेल. सेवा करताना, रुग्णसेवा आणि समाजसेवा करताना जे आम्ही योगदान देतो त्याचंच या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचा मला सन्मान दिला, त्यांचं मी ऋणी आहे.